जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल अमोल एडिट्समध्ये तर आज आपण अशा पद्धतीचे कडक बॅनर कशा पद्धतीने एडिट करायचं आहे हे पाहणार आहोत तर भावानो हे बॅनर जे एडिट करण्यासाठी आपल्याला पिक्साड्या ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे व ते तुम्ही आपल्या टेलिग्रॅम चॅनेलवरून फ्रीमध्ये जे आहे ते डाउनलोड करू शकता तर ते जे आहे ते आपण अपलोड केलेलेच आहे व जे काही मी मटेरियल किंवा पी एन जीस किंवा फोटोज किंवा बॅकग्राऊंड जे यूज केले आहे त्याचे देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल व जो काही झिप फाईलचा जो पासवर्ड असेल ना तो तुम्हाला व्हिडिओमध्ये कोठेही पाहायला मिळेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा व जे आपण नेम पी एन जी बनवलेले आहे तशा पद्धतीचे जर तुम्हाला नेम पी एन जी बनवायची असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी त्याच्यावरचे जे ट्युटोरियल आहे ते नक्की बनवेन व देखील एक मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर भावना आजचा जो बॅनर आहे तो कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा तसेच जर चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलवरती सेटिंग करा कारण त्यामुळे जे व्हिडिओज असेल ते नवीन नवीन व्हिडिओ जे आपल्या चॅनेलवर अपलोड होत असतात ते तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळतील तसेच आपल्या टेलिग्रॅम देखील जॉईन व्हायला विसरू नका तेथे आपण मटेरियल जे आहे ते फ्रीमध्ये जे आहे ते अपलोड करतच असतो व आपल्या इंस्टाग्रामला देखील फॉलो करायला विसरू नका देखील आपण फोटोज किंवा व्हिडिओ जे आहे ते अपलोड करतच असतो तर भावांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम पिक्सार्ट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे व त्यानंतर प्लसवरती क्लिक करून एडिटिव्ह फोटोवरती क्लिक करायचं आहे व यामध्ये मी एक बॅकग्राऊंड दिलेले आहे जे तुम्ही सर्वात प्रथम सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचे जे बॅकग्राऊंड दिलेले आहे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे व्हानो अशा पद्धतीने तर व्हानो मी जे बॅकग्राऊंड आहे ते ते सिलेक्ट करून घेतलेलं आहे व यानंतर यामध्ये आपल्याला काही पी एन जी जे आहेत ते ॲड करावे लागतील तर ते कशा पद्धतीने ॲड करायचे हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर यानंतर ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे व यामध्ये एक तुम्हाला पी एन जी दिलेला आहे अशा पद्धतीचा जो तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट करून झाल्यानंतर याची जी साईज असेल ती अशा पद्धतीने वाढवून घ्या व व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे सर्वात प्रथम तर अशा पद्धतीने मी ते सेट करून घेतो भावानो तर थोडंफार लहान करून घेतो साईज अशा पद्धतीने ते सेट करून घेतो सेट करून घेतल्यानंतर ब्लेंडिंगमध्ये जायचं आहे व इथून डार्कन करून घ्यायचं आहे आपल्याला डार्कन किंवा तुम्ही ओव्हरले देखील करून घेऊ शकता पण साधारणतः डार्कनच करून घ्या अशा पद्धतीने व इथून डनवरती क्लिक करून घ्या व यानंतर आपल्याला इथे एक ॲड ॲड फोटोचा एक ऑप्शन दिसेल त्यामध्ये क्लिक करायचं आहे व यामध्ये जे फोटोज असतील ते इथे ॲड करायचे आहेत तर सर्वात प्रथमचा जो फोटो असेल तो इथे मी ॲड करून घेतो अशा पद्धतीचा तर अशा पद्धतीने मी पहिला फोटो जो आहे तो ॲड करून घेतलेला आहे व यानंतर मी क्रॉपिंगवरती जातो क्रॉपिंगमधून जरा थोडाफार फोटो अशा पद्धतीने क्रॉप करून घेतो व इथून डनवरती क्लिक करून घेतो व यानंतर आपल्याला इथे एक डाव्या कोपऱ्यामध्ये इरेझरचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे व यामध्ये इरेझरमध्ये जाऊन ऑपोजिट जी असेल ती साधारणतः ट्वेंटीच्या आसपास ठेवून घ्या किंवा ट्वेंटीच्या ट्वेंटी फायच्या आसपास देखील ठेवून घेतला तरी चालेल व हार्डनेस देखील ट्वेंटीच्या आसपास ठेवून घ्या व साईज थोडीफार फोर्टी फाय किंवा फिफ्टीच्या आसपास ठेवून घ्या व यानंतर अशा पद्धतीने इरेज करून घ्यायचा आहे खालून अशा पद्धतीने आपल्याला फोटो जो असेल तो तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी इरेज करून घेत आहे तर खूप इरेज करून घेऊ नका तर साधारणतः आपल्याला बॅकग्राऊंडशी फोटोज असेल तो मॅच करण्यासाठी आपण जे आहे ती इरेज करून घेतो तर भावना अशा पद्धतीने तुम्ही देखील इरेज करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी इरेज करून घेतलेला आहे इरेज करून झाल्यानंतर डनवरती क्लिक करून घ्या व याची साईज जी असेल ती तुमच्या पद्धतीने तुम्ही वाढवून घ्यायची अशा पद्धतीने वाढवून घेतल्यानंतर व्यवस्थित सेट करून घ्या तर अशा पद्धतीने मी आणखीन थोडी वाढून घेतो व इथे सेट करून घेतो सेट करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे एक ॲड फोटोचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचा आहे व जो तो दुसरा फोटो असेल तो इथे मी ॲड करून घेतो ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला एक फ्लिप रोटेट अशा पद्धतीचा जो ऑप्शन आहे तो पाहायला मिळतो क्रॉपच्या बाजूला त्यावरती क्लिक करायचा आहे व यामधला जो तीन नंबरचा ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करून हा जो फोटो असेल तो इथून रोटेट करून घेतो रोटेट करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला डाव्या कोपऱ्यामध्ये जो इरेजर आहे त्यावरती क्लिक करून पुन्हा इरेझरवरती जाऊन ऑपोजिट ट्वेंटीच्या आसपास ठेवून घ्या व हार्डनेस देखील ट्वेंटीच्या आसपास ठेवून घ्या व साईज थोडीफार फोर्टी फाय किंवा फिफ्टीच्या आसपास ठेवून घ्या व यानंतर अशा पद्धतीने तुम्ही इरेज करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने थोडाफार इरेज करून घ्या तर मी इरेज करून आहे भावानो तुम्ही देखील अशाच पद्धतीने करून घ्यायचा आहे तर फोटो जो आहे तो बॅकग्राऊंडशी व्यवस्थित मॅच झाला पाहिजे त्यासाठी मी जो फोटो आहे तो अशा पद्धतीने इरेज करतो तर भावानो तुम्ही देखील अशाच पद्धतीने करून घ्यायचा आहे करून घेतल्यानंतर डनवरती क्लिक करून घ्या व याची जी साईज असेल ती अशा पद्धतीने वाढवून घ्यायची आहे व व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी इथे सेट करून घेतो सेट करून झाल्यानंतर आपल्याला इरेझरच्या बाजूला ले एक लेअरचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचा आहे व इथून मू डाउनचा जो ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करून घ्या तर अशा पद्धतीने जो फोटो आहे तो आपला मू डाऊन होऊन जाईल तर अशा पद्धतीने तुम्ही देखील सेट करून घ्यायचा आहे व यानंतर आपल्याला तीन नंबरचा जो फोटो असेल तो इथे ॲड करून घ्यावा लागेल त्यासाठी मी ॲड फोटोवरती जातो व यामधला जो तीन नंबरचा जो फोटो आहे तो इथे मी ॲड करून घेतो अशा पद्धतीचा तर हो हा फोटो जो आहे तो खूपच कडक आहे भा व अशा पद्धतीने याची साईज थोडीफार वाढवून घेतो अशा पद्धतीने तुम्ही देखील अशाच पद्धतीने करून घ्यायचा भावानं तर खूपच कडक जो लुक आहे तो या फोटोमुळे जो आहे तो आपल्या बॅनरमध्ये येणार आहे तर, तर अशा पद्धतीने मी साईज वाढवून घ्यायची आहे पुन्हा इरेझरवरती जायचं आहे व पुन्हा इरेझरवरती गेल्यानंतर ऑपोसिटी ट्वेंटीच्या आसपास ठेवून घ्या अशा पद्धतीने व हार्डनेस देखील ट्वेंटीच्या आसपास व साईज साधारणतः फोर्टीच्या आसपास ठेवून घेतो व जूम करून घेतो झूम करून झाल्यानंतर खालून जो भाग असेल तो अशा पद्धतीने इरेज करून घ्यायचा भावना तर थोडीफार मी अशा पद्धतीने इरेज करून घेतो व्यवस्थित तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने करून घ्यायचा भावानो तर खूपच कडक जो लुक आहे तो येणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बॅकग्राऊंडशी जो आहे तो मॅच करून घ्यायचा भावानो तर अशा पद्धतीने इरेज करून घेतो इरेज करून झाल्यानंतर डनवरती क्लिक करून जो फोटो आहे तो व्यवस्थित सेट करून घ्या सेट करून घेतलेला आहे भावानो व जी काही आपण एडिटिंग करायची होती ती पूर्णपणे झालेली आहे व यानंतर आपल्याला एक डनचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर जे काही फोटोज असेल ते व्यवस्थित सेट होऊन जातील व यानंतर आणखीन आपल्याला काही पी एन जी जे आहे ते ॲड करावे लागतील त्यासाठी पुन्हा ॲड फोटोवरती जायचं आहे ॲड फोटोवरती केल्यानंतर आपल्याला इथे एक शॅडोचा ऑप्शन शॅडोचा जो पी एन जी दिलेला आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने फुल टू स्क्रीन करून घ्या व अशा पद्धतीने सेट करून घ्या सेट करून झाल्यानंतर ऑपोजिटीमध्ये जायचं आहे व ह्याची जी ऑपोजिट असेल ती साधारणतः सिक्स्टीच्या आसपास ठेवून घ्या तर अशा पद्धतीने मी ठेवून घेतो सिक्स्टीच्या आसपास व यानंतर आपल्याला लेअरवरती क्लिक करायचं आहे व एक डुप्लिकेट बनवून घ्यायचं अशा पद्धतीने डुप्लिकेट बनवून घेतल्यानंतर पुन्हा इरेझर ऑपोजिटीवर जायचं आहे व याची पुन्हा ज्या डुप्लिकेट लेअर करून घेतली होती त्याची जी ऑपोजिटी असेल ती फिफ्टीच्या आसपास ठेवून घ्या व यानंतर पुन्हा आपल्याला ऍड फोटोवरती जायचं आहे व यामध्ये जे नेम असेल ते ॲड करून घ्यायचं आहे तर तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने खूपच कडक जे नेम आहे ते मी बनवलेलं आहे ते पिक्साल्या ॲप्लिकेशनमधून बनवलेलं आहे भावना अशा पद्धतीचे जे नेम आहे ते तुम्ही देखील तुम्हाला देखील जर बनवायचे असेल तर तुम्ही मला कमेंट करा तर मी त्याचे जे ट्युटोरियल आहे ते नक्की बनवेन भावानं व यानंतर आपल्याला इथून ॲडजस्टमेंटवरती जायचं आहे व इथून जी कॉन्ट्रॅक्टवरती गेल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट जो असेल तो पूर्णपणे वाढवून घ्या व यानंतर क्लॅरिटी देखील अशा पद्धतीने थोडीफार वाढवून घ्या किंवा नाही वाढवला तरी चालेल व सॅच्युरेशनमध्ये जायचं आहे सॅच्युरेशनमध्ये गेल्यानंतर सॅच्युरेशन देखील पूर्णपणे वाढवून घ्या व त्यानंतर टेम्परेचरमध्ये जाऊन टेम्परेचर देखील पूर्णपणे वाढवून घ्या वयानंतर डन डनवरती क्लिक करून घ्या व हे जे असेल तो अशा पद्धतीने साईज जी असेल ती वाढवून घ्यायची आहे व ते व्यवस्थित सेट करून घ्यायचा भावानो तर लहान करून घेतो सॉरी तर साईज थोडीफार लहानच करून घेतो अशा पद्धतीने ते सेट करून घेतो तर तुम्ही देखील अशा पद्धतीने सेट करून घ्या सेट करून झाल्यानंतर व्यवस्थित पहि सर्वात प्रथम सेट करून घ्यायचा भावानो तर अशा पद्धतीने सेट करून घेतो मधोमध सेट करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला ॲड फोटोवरती जायचं आहे व अशा पद्धतीचा एक पी एन जी दिलेला आहे भावांनो वाढदिवसाच्या हा अभावीभर शुभेचा अशा पद्धतीचा व याची साईज जी असेल ती लहान करून घेतो लहान करून घ्यायची अशा पद्धतीने व येथे सेट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी सेट करून घेतो व यानंतर आपल्याला इथे एक मूव डाऊनचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे तर सॉरी अशा पद्धतीने मूव डाऊन करून घ्यायचा आहे तर भावान तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने जे बॅनर आहे ते आपले तयार झालेलं आहे तरी तुम्ही स्टार्टिंगला जसे पाहिलात त्याच पद्धतीने आपण जे तयार केलेले आहे खूपच सोपे आहे काही अवघड नाही व यानंतर इथून डनवरती क्लिक करून घ्या डनवरती क्लिक करून झाल्यानंतर पुन्हा ॲड फोटोवरती जायचं आहे व इथे एक पी एन जी दिलेला आहे जो तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा भावानं तर तुम्हाला मी दाखवतो तर अशा पद्धतीचा जो पी एन जी आहे तो इथे मी ॲड करून घेतो अशा पद्धतीचा तर ॲड करून घ्यायचा आहे फुल अशा पद्धतीने व यानंतर ब्लेंडिंगमध्ये जायचं आहे व इथून साधारणतः ओव्हरले करून घ्या अशा पद्धतीने ओव्हरले करून झाल्यानंतर आपल्याला ऑपोसिटीमध्ये जायचं आहे व ऑपोसिटी जी असेल ती कमीच ठेवा साधारणतः थर्टीच्या आसपास ठेवून घ्या अशा पद्धतीने तर थर्टीच्या आसपास ठेवून घेतो व इथून डनवरती क्लिक करून घेतो वयानंतर पुन्हा आपल्याला ॲड टूल्सवरती यायचं आहे टूल्सवरती आल्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये जायचं आहे व यामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये जाऊन कॉन्ट्रॅक्टर जो असेल तो साधारणतः ट्वेंटीच्या आसपास ठेवून घ्या प्लस करून घ्या म्हणजे वाढवून घ्या व यानंतर क्लिअरिटी थोडीफार वाढून घ्या साधारणतः टेन पर्सेंट वाढून घ्यायचे आहे म्हणजे दहा दहा पर्सेंट वाढून घ्यायचे आहे व यानंतर सॅच्युरेशन देखील थोडीफार अशा पद्धतीने साधारणतः टेनच्या आसपासच ठेवून घ्या व हे जे काही करायचे होते ते आपण करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीचा एच डी मध्ये व खूपच कडक जो लुक आहे तो बॅनरमध्ये आलेला आहे तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने करून घेऊ शकता तर यामध्ये तुम्ही डेट देखील ॲड करू शकता ते देखील कशा पद्धतीने बनवायचे ते देखील आपण मागील व्हिडिओमध्ये शिकवलेले आहे व तो डनवरती क्लिक करून घेतो तर अशा पद्धतीने आपले जे बॅनर आहे ते तयार झालेले आहे व खूपच कडक जो लुक आहे तो आपल्या बॅनरमध्ये आलेला आहे तर भाऊनु याचे जे काही मी मटेरियल यूज केले आहे त्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल व जो काही झिपफाईलचा पासवर्ड असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये कोठेही पाहायला मिळालाच असेल तर भाऊनु यानंतर आपल्याला ड्रॉमध्ये जायचं आहे ड्रॉमध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला थ्री डॉटवरती क्लिक करून सेव ॲज इमेजवरती क्लिक करून घ्यायचं आहे जो आपला फुल एच ए डीमध्ये जो आहे तो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल सेव्ह आपल्याला खाली दिसेल सेव्हड टू गॅलरी तर फोटो जो आहे तो गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल तरी भाऊ आजचा बॅनर कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा तसेच जर चॅनलवर जर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर मागील काही दिवस व्हिडिओज खूप लेट होत होते तर भावना आतापासून रेग्युलर व्हिडिओ जे आहेत ते आपण अपलोड करू तर भावना आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन व्हायला विसरू नका तेथे देखील आपण जे काही मटेरियल यूज करतो ते अपलोड करतच असतो तर भाऊ आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल